लोअर फुल टॉस होता यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भरत आणि इथे आपण पाहिले गेले तर भरतचं स्वागत तुषारने केलंय षटकाराने. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती आहेत, 17 चेंडू शिल्लक, 29 धावा अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. हलक्या तर आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर आज आणि तिथे पण पाहतोय अष्टगणी रिव घेतलेला आहे. DRSची मागणी गेली मला वाटतं, माफ करा, विकेटच्या बाहेर चेंडू आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे. सध्या आपण पाहिले गेले तर 2 पंच आपल्याला जे लाभलेले आहेत कोलकाता प्रीमियर लीग साठी आपण पाहतोय 2 पंच आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये आपल्या पुण्यातील असणारे 3 पंच निश्चितप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पंचाची भूमिका करताना पाहायला मिळतील. त्यामध्ये जर आपण पाहिले तर अमर साठे आहेत, अक्षय निर्मल आहेत, शुभम गाडे आहेत, हे 3 पंच आपल्याला त्या ठिकाणी पंचाची भूमिका पाहताना मिळतील. विकेटच्या बाहेर चेंडू पिच झालाय की नाही हे निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे याची विचारणा केलेली आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण पुढे जायचं नाही, आपण बघायचं आहे स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक 2024. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे याच्याकडे आपण पाहिले गेले तर सुप्रसिद्ध रील स्टार पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन सुमितदादा मस्कुडे हे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि विशेषतः जर आपण पाहिले गेले तर ते मैदानामध्ये खेळत आहेत आणि त्यांनी जर इथे झेल टिपला ना तर पैलवान आमचे आदेश भाऊ तांगडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राईज आहे. दादाभाऊ माझीरे यांच्याही वतीने 1000 रुपयाचा प्राईज असणार आहे. हा चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि पायचे मैदानामध्ये तिथे जर आपण पाहिलं कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदान दाखल झालाय तो गणेश महापुरे. तुषार चिकणे आणि गणेश ही जोडी आता मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. शेवटचे 14 चेंडू 27 धावांची जी गरज आहे. या स्पर्धेचे असणारे बक्षीस दाते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी टी शर्ट आपल्याला सौजन्य केलेले आहेत त्यादरम्यान शुभनंद सुतार यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओ आणि इथे मात्र पहा जेल सुटला जातोय. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे एका धाव्याने पुढे जाऊन पोहोचले 27 झालेले आहेत. अजून 26 बनवायचे आहेत. यावेळी माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये गणेश महापुरे
यांच्या स्लॉट मधला चेंडू पाठवलाय तिकडे पलीकडच्या प्लॉट मध्ये, षटकार। षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाफलकावरती, शेवटचे 12 चेंडू, 20 धावींची अजूनही गरज। 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असणार आहे आणि मैदानामध्ये बघणार आहे आपण की इथून पुढे कशी ती रणनीती असेल। यानंतर जी होणारी खऱ्या अर्थाने मॅच आपल्याला बघायची आहे। यानंतरचा होणारा सामना जर आपण पाहिला तर निश्चितप्रमाणे सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी आणि दुसऱ्या बाजूला पेरंगुट क्रिकेटला पेरंगुट जेवण आलेलं आहे, त्यामुळे विनंती असेल ज्यांना कोणाला जेवण करायचं आहे आपण सर्वांनी जेवण करून घ्या। सामन्याकडे जाऊया, मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। तुषार स्ट्राइक ऑन तयार आहे तर गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर सोहम पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लाइन चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये। चेंडू इथे डॉट आलेला आहे। 33 धावा धाबल कवर आहेत, 11 चेंडू इथे शिल्लक आहेत, 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत। विशेषतः शुभम दादा, एक यापूर्वीची मॅच झाली पेरंगुट विरुद्ध पेरंगुट आणि सामना टाय झाला, म्हणजे प्रेक्षकांना आणि ग्रामस्थांना एकच समाधान असेल, आमचे दोन्ही संघ चांगले खेळले। फुल टॉस आणि यावेळी आपण पाहतोय फुल टोल वसूल, षटकार 6 धावेसाठी। या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल धाफलकावरती 39 धावा, 10 चेंडू तर शिल्लक आहेत, 14 धावा ज्या अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत। 10 चेंडू आणि 14 हे समीकरण आहे। हा चेंडू आपण पाहतोय काहीसा खाली राहिलेला हा चेंडू होता, मैदानामध्ये डेंजर एंडला असेल, तिथे मैदानामध्ये पाहिजे गणेश, हलकीशी अपील होताना बघायला मिळाली आणि पाहिजे इथे तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जी घेतली जाणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर निश्चितपणे आपण पाहत असतो की एक आपल्याकडे जर टेक्नॉलॉजी आहे आणि निश्चितपणे अशा क्रुशियल मुवमेंटला एखाद्या संघाचं नुकसान होण्यापेक्षा आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे निश्चितपणे गरजेचं आहे आणि तेच आपल्याला या तिन्ही पंचांकडून बघायला मिळते। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे, पेरंगुट गावचे उद्योजक म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे आणि मला वाटतं आज संघामध्ये बघायला मिळत नाहीयेत, त्याजरी आमचे चैतन्य भाऊ गोळे यांचं शुभागमन झालंय। चैतन्य भाऊ विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। मला वाटतं चैतन्य भाऊ थोडीशी दुखापत असल्या कारणाने आज आपल्याला ते संघामध्ये बघायला मिळत नाहीयेत, परंतु जरी मी संघामध्ये नसेल तरी माझा संघाला सपोर्ट करण्यासाठी मी आलेलो आहे, कारण हेच गावचं क्रिकेट आहे, हेच गावचं गावपण जपणारं क्रिकेट आहे। या क्रिकेटने खऱ्या अर्थानं आज आम्हाला खऱ्या अर्थाने या क्रिकेटने काय दिले तर आज आम्हाला या क्रिकेटने स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे। आज आम्हाला या क्रिकेटने काय दिले तर आमच्या गावचं नाव मोठं करण्याची आम्हाला या क्रिकेटने संधी दिली आहे। आज आम्हाला कोणी ओळखत नाही परंतु आज उद्या आम्हाला संपूर्ण जग ओळखेल ही आशा आम्हाला या क्रिकेटने दिलेली आहे। नॉट आउट आहे, कारण ज्यावेळेस पहा एखादा संघ आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो ना त्यावेळेस फक्त तो खेळत नाही त्याच्यासोबत संपूर्ण गाव त्या मैदानामध्ये उतरलेला असतो। शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, यावेळी आपण पाहतो मैदानामध्ये मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल, तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नकार कळवला, एक धावी इथे आली
आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 41 धावा, शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. यावेळी पाहिजे मैदानामध्ये बॅकफुटला गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र खेळला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडूवरती हात ठेवला, चेंडूला मैदानामध्ये घेतलं, संघासाठी आपण पाहतोय षटकार जरूर तिथे वाचवला. एक धाव इथे आली, 42 धावा, 7 चेंडू शिल्लक आणि आता 11 धावींची गरज. सात चेंडू आणि 11 हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुण्याचा गोलंदाज तयार सोहम. सोहम हंगरे कुलवट टप्प्याचा बॉल होता यावेळी, मात्र निचिरोने मैदानाच्या मध्ये अगदी जर आपण पाहिले गेलं तर कुठल्याही प्रकारचा धोका जो मैदानामध्ये होऊ शकलेला नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावफुले किती मैदानामध्ये स्थिर असेल. स्कोरकार्डवरती धावा जर आपण इथे बघितले गेले तर 3 षटकांचा खेळ संपला, 42 धावा आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावा अजूनही जे आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 6 चेंडू 11 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. निसर्गाची सौंदर्य खाण म्हणून मुसळी तालुक्याला ओळखलं जातं. सह्याद्रीच्या पर्वतरांगेंमध्ये वसलेला तालुका म्हणजे आपला मुळशी तालुका. बारामावळ ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे हा मुळशी तालुका. छत्रपती शिवरायांच्या ज्यावेळेस मुघलांचा आणि आक्रमण स्वराज्यावरती झालं त्यावेळेस मुघलांच्या हाती स्वराज्याचा भगवा ध्वज लागू नये, तो भगवा ध्वज मावळ्यांनी घेऊन उरोडे गावामध्ये रोवला, तो आजही अभिमानाने फडकतोय असा पावन झालेला तालुका म्हणजे हा मुळशी तालुका आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुण्यात आपण पाहतो शेवटचा षटक घेऊन संकेत. 6 चेंडू शिल्लक, 11 धावींची गरज जी आता मैदानाच्या मध्ये असेल. चला वेळ वाचवायचा मित्रांनो, थोडीशी घाई करा. गोलंदाज तयार आहे पुण्याचा राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहे. पहिलाच बॉल मात्र इथे सोडून दिला आहे आणि पहिला चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट आहे. आणि हा चेंडू इथे शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, षटकार आहे. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं ऋतूची आगमन होतंय, आदरणीय निलेश दादा कदम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादा आपलंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. आता जर आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज पण संकेत इथे तयार आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट मध्ये झेल झालाय, विकेट आलीये. गणेश महापुरीला मात्र परतावा लागेल.
पाहतोय दोन धावींची गरज आहे. दोन चिंटू दोन हे समीकरण पहिल्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी पाहिलं. दोन सामने बरोबरी सुटताना पण बघितले, सामने टाय होताना बघितलेले. आजही एक सामना पेरंगुट विरुद्ध पेरंगुट सामना टाय झालेला आहे. दोन्ही संघाने एक एक गुण आपण दिलेले आहेत. आता पाहायचं आहे दोन चिंटू दोन ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का. 51 धावा आहेत एका बाजूला संकेत. नवीन बॅटर जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये आता असेल अतुल स्ट्रायकर तयार आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार 6 धावेंसाठी विजयी षटकार.